पशुपालन ग्रुप प्रस्तुत प्रभात आळंदी दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र चितळे बंधू आणि सुप्रीम रियालिटी। इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची। संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले आळंदी हे गाव राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। तीर्थक्षेत्र आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी पुणे शहराच्या उत्तरेस 22 किलोमीटर, राजगुरुनगर पासून दक्षिणेस 19 किलोमीटर, चिंचवड पासून 21 किलोमीटर तर देहू पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे। आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा, कार्तिकी एकादशी, माऊलींचा समाधी सोहळा यासाठी लाखो भाविक आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी येतात। तसेच इतर एकादशी आणि सुट्टीच्या दिवशीही भाविकांची येथे मोठी गर्दी होत असते। आळंदीला आल्यानंतर माऊली मंदिरासह भाविक इतर धार्मिक स्थळांना देखील भेट देत असतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इंद्रायणी घाट, अस्थिविसर्जन कुंड हे धार्मिक ठिकाण पाहणार आहोत। संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवनी समाधी मंदिर इंद्रायणीच्या तीरावर वसलेलं आहे, त्यामुळं भाविक माऊलींच्या दर्शनाआधी किंवा दर्शनानंतर इंद्रायणी घाटावर येतात। या ठिकाणी काही भाविक इंद्रायणीत हातपाय धुतात तर काही भाविक स्नान करतात। इंद्रायणीच्या दोन्ही बाजूंनी दगडांचे बांधकाम करून सुसज्ज घाट बनवण्यात आलेत। घाटावर विविध साधू महात्म्यांच्या समाधी आहेत, मोठ्या प्रमाणात कमानी आहेत। तसेच इंद्रायणीत एक भव्य दीपस्तंभ उभारलेला आहे। या ठिकाणचं दृश्य पाहताच भाविकांचं मन प्रसन्न होतं। घाट परिसरात नेहमीच भाविकांची मोठी संख्या असते। आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान आणि कार्तिकी एकादशी, संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सवावेळी या ठिकाणी भाविकांची मोठी मांदियाळी असते। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0% फी। तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। पुंडलिक मंदिराच्या मागे इंद्रायणी नदीचा डोह आहे, त्यालाच चक्रतीर्थ म्हणतात। या ठिकाणी मृतांच्या अस्थींचं विसर्जन केलं जातं। 12 फेब्रुवारी 1948 रोजी याच ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षेचे व अस्थींचेही विसर्जन करण्यात आले होते। पुंडलिक मंदिराच्या परिसरात सातत्याने अस्थिविसर्जनाचे विधी सुरू असतात। असं म्हटलं जातं की या चक्रतीर्थात विसर्जित करण्यात आलेल्या अस्थींचं पाणी होतं।